विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या. याशिवाय म्हैसाळ प्रकरणी सरकारचा निषेधही नोंदवला. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. याशिवाय संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत अशी मागणी सुद्धा यावेळी विरोधकांनी केली. याचबद्दल आपण बोलूयात. आमचे प्रिन्सिपल करेस्पॉन्डेंट पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत. पंकज, आपण बघतोय शेतकऱ्यांची कर्जमाफी असू देत किंवा म्हैसाळ प्रश्न असू देत, पुन्हा एकदा विरोधकांचा आक्रमकपणा आपल्याला बघायला मिळतोय. नेमकी काय परिस्थिती आहे? सध्या विरोधक आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांचा प्रश्न असो, कर्जमाफीच्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत आश्वासन दिलं गेलं, मात्र मुख्यमंत्री एक लॉंग प्रोसेस असल्याचं म्हणतात. मात्र दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशामध्ये त्वरित कर्जमाफी देण्याचं आश्वासन देतात. या दोन्ही गोष्टींच्या विरोधात जे आहे ते विरोधी पक्षांनी एकत्र आंदोलन केलं. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या दोघांची एकत्र फ्लोअर मॅनेजमेंट दिसून आली. अजित पवार असतील, धनंजय मुंडे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, विजय वडेट्टीवर सगळे जे काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत ते आंदोलनामध्ये पायऱ्यांवरती बसले होते. घोषणाबाजी जी आहे ती सुरू होती. अगदी, थँक्यू पंकज या सविस्तर अपडेट्स बद्दल.